गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या आपण इंग्लिशच्या तासामध्ये आज आपण पाहणार आहोत युनिट वन चला तुमचं पुस्तक उघडा सगळेजण पुस्तकातला कोणता भाग पाहायचा आपल्याला युनिट वन लेटर्स ऑफ द अल्फाबेट त्याच्यातलं सबटायटल काय असोसिएटिंग द नेम्स ऑफ अ लेटर विथ इट साऊंड चला याचे प्रश्न पाहूया आता बघा बरं काय दिलंय सॅम्पल क्वेश्चन नमुना प्रश्न काय दिलेत क्वेश्चन नंबर वन फाइंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर आता कॅपिटल लेटर आपल्याला ह्या चित्रात दडलेले शोधायचंय काय एक्स आहे ए आहे वाय आहे का बी मग कोणतं रे किती सोपं हे तर वायच आहे म्हणून पर्याय नंबर तीन पहा पुढचा प्रश्न बघा बरं दुसरा प्रश्न काय सांगितलाय चूज द मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह खालील पर्यायामधून आपल्याला हे जे लेटर्स आहेत ना या लेटर्समधून काही वर्णाक्षरं गायब झालेले आहेत ते पर्यायातून शोधून लिहायचेत किती सोपं आहे तुझा पी क्यू त्यानंतर काय येतंय आर आर नंतर यस यस नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणून ह्याचा पर्याय कुठला आहे पी क्यू आर आर कुठं आहे बघा इथं आर इथं आलं पहिली रिकामी जागा आर यस नंतर टी दुसरी रिकामी जागा टी पुन्हा व्ही नंतर डब्ल्यू एक्स हे तिसरी आणि चौथी रिकामी जागा डब्ल्यू एक्स म्हणून पर्याय नंबर दोन समजलं मुलांनो पहा पुढचा प्रश्न बघा आता क्वेश्चन नंबर थर्ड म्हटलं फर्स्ट चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड वेगळ्या स्वरापासून वेगळ्या उच्चारापासून तयार होणारा शब्द शोधायचा आहे बरं का अर्थ पण दिलेला असते वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द निवडा मग पहिलं काय बॅग बॅट पॅड बॅड मग कोणता रे उच्चार बघा बरं सगळे ब पासून वालेत बॅग बॅट बॅड पण हे काय प पॅड किती सोपा प्रश्न आहे हे तीस सेकंदातच होतोय म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बघूया आता दुसरा प्रश्न काय दिलाय दुसरा प्रश्न चूज द चूज म्हणजे काय निवडा चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड ॲज ग इन द एंड शेवटी ग येणार नाही असा शब्द शोधा मग कोणता रिंग सिंग पिंक आणि किंग आता इथं काय आलंय पिंक म्हणून पर्याय नंबर किती तीन समजलं आणि इथं एक महत्वाची टीप दिली बरं का मुलांना ही पण लक्षात घ्या परी परिषदेच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी प्रश्नांचे मराठी भाषांतर दिले जात नाही तरीही ना या मार्गदर्शकात विद्यार्थ्यांच्या सुलभ आकलनासाठी प्रश्नाचे मराठी भाषांतर दिलं आहे मुलांना म्हणून ह्या प्रश्नाचं मराठी भाषांतर तुम्ही सुद्धा वाचूच नका प्रत्येक इंग्लिश मधला शब्द वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या आणि न येणाऱ्या शब्दाची नोंद करा आणि अवघड शब्दार्थाचे अर्थ माहिती करून घ्या पहा पुढचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न सलेक्ट द सलेक्ट म्हणजे काय निवडा सलेक्ट द लेटर विथ एफ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन आता एफ साऊंड असलेल्या शब्द जो आहे ना ह्या पर्यायातून निवडायचा एफ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन ऑप्शनमधून निवडायचा एफ साऊंड म्हणजे आता प हे झाला प साऊंड हे झाला एच म्हणजे ह साऊंड झाला आणि हे काय झाला एफ फ एफ साऊंड झाला आणि हे काय झालं ब म्हणून पर्याय नंबर किती तीन आहे ना सोपा प्रश्न बघा बरं मुलांना आता पुढचा प्रश्न चौथा विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट बिगिन बिगिन म्हणजे काय सुरुवात डज नॉट बिगिन विथ द साऊंड ज ज पासून सुरुवात न होणारा शब्द कोणता आहे जिराफ हे तर जपासून आहे पुन्हा जिंजर हे पण जपासून आहे गेट ग, ग, ग गेट अरे हे चुकलंच उद्धार म्हणून पर्याय नंबर किती आहे तीन आता जेंटल हे पण जपासून आलं किती सोपे सोपे प्रश्न इथे पहा पुढचा बघा बरं पाचवा शब्द विच ऑफ द गिवन वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड ऑफ द लेटर यू आता विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे खाली दिलेल्या शब्दापैकून पैकी हॅज डिफरंट साऊंड वेगळा ध्वनी आहे ऑफ द लेटर यू यूचा वेगळा ध्वनी ते शोधा मग काय बट पुट पुश आणि पुल मग पर्याय कोणता वेगळा आहे बघा बरं हा दोन तीन चार मध्ये यूचा उच्चार उ असा व्हायलाय पुट पुश पुल पण एक मध्ये काय व्हायलाय अ असा व्हायला बाठ आहे का नाही स्पष्टीकरण पण दिलेलं आहे म्हणून पर्याय नंबर एक पुढचा सहावा प्रश्न काय आहे विच ऑफ द गिवन वर्ड्स बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर हा कॅपिटल अक्षरापासून सुरू होणारा शब्द कोणता आहे किती सोपं आहे हे तर पर्याय बघितल्या बघितल्याच तुम्हाला कळतंय की हे पर्याय नंबर दोन आहे कारण कॅपिटल यम आहे इथं स्मॉल इथं स्मॉल आणि इथं स्मॉल आहे ऐक किती सोपे प्रश्न इथे पहा पुढचा बघा सातवा प्रश्न काय दिलाय अ लेटर म्हणजे वर्णाक्षर निवडायचे ऑफ अल्फाबेट फ्रॉम द गिवन शेप्स आता खालच्या आकारातून अल्फाबेट निवडायचं हे काही प्रश्न झाला का रे किती आहे पहिलीच्या सुद्धा लेकराला ले, येईल आता हे डिझाईन आहे ही डिझाईन ही डिझाईन फक्त नंबर दोन हे पी अल्फाबेट आहे म्हणून पर्याय नंबर दोन उत्तर इतके सोपे सोपे प्रश्न परीक्षेत आल्यावर किती छान बघा आता क्वेश्चन नंबर फोर त्याच्यातला पहिला काय सांगितलं विच सेट ऑफ लेटर्स सेट म्हणजे काय संच विच सेट ऑफ लेटर्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णक्रमानुसार कोणता सेट आहे पर्यायातला ते शोधा मग बघा बरं एक दोन तीन चार आता ए बी सी डी तुमची पक्की पाहिजे हा मग ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी अरे क्रमाणच आलं ऐका ना हे क्रमान आहेत आता इथं बघा बरं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी पी नंतर क्यू क्यू पुढे गेलं आणि आर अलीकडं आलं पी क्यू आर एस डब्ल्यू हे चुकला हे पण चुकला हे पण चुकलं आणि सापडला एखादा हा क्रम सापडला म्हणजे हेच उत्तर आहे पर्याय नंबर किती मग एक पहा पुढचा प्रश्न बघा मुलांना किती सोपे सोपे प्रश्न आहेत आता काय दिलाय क्वेश्चन फोर मधलं दुसरं विच ऑफ द गिव्हन सेट्स ऑफ वर्ड्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर आता आहे शब्दांचा समूह दिलाय बरं का वर फक्त वर्णाक्षर होते आता शब्दांचा समूह वर्णक्रमानुसार आहे ते शोधायचं आहे मग पहिल्यांदा दिलंय यू यू चे शब्द दिलेत पुन्हा सी सीचे दिलेत पुन्हा डी डीडीचे आणि पुन्हा आय आय आयचे मग आता ह्याच्यात काय पाहावं लागते पहिले अक्षर सारखे असतील तर काय बघायचं असतं रे दुसरं यूच्या पुढं काय आहे पी आहे इथं पण पी आहे इथं पण पी इथं पण पी मग तिसरं अक्षर बघा इथं पी आहे तिसऱ्यांदा पी आहे इकडं ओ आहे आणि तिकडं यस आहे मग काय येईल पी आधी येईल ओ आधी येईल का यस आधी येईल ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ ओ आधी येईल हे चुकला क्रम हे चुकला क्रम मग पहिला चुकला आता इथं सुद्धा सी 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 पुन्हा यल एल यल यल दुसरे पण सारखे पुन्हा तिसऱ्यांदा ई ई आता इथं ओ आहे आणि इथं ए आहे म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आता इथं तर एच आहे तिसऱ्यांदा ए म्हणजे हा क्लेम हा शब्द सुरुवातीला पाहिजे होता हे शेवटी गेला ऐक नाही कारण पहिला अक्षर सारखं दुसरं सारखं मग तिसऱ्यामध्ये इथं ई आहे इथं ई आहे इथं ओ आहे मग इथं ए आहे हा शब्द पहिल्यांदा पाहिजे होता दी 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 दी। हे पण चुकलं तिसरं बघा आता पहिले शब्द सारखे आता वर्णाक्षर डी 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 पुन्हा काय आहे इथं ई आहे इथं ई आहे इथं आय आहे आणि इथं ओ आहे मग वर्णाक्ष वर्णप्रमाणात आलं आहे कारण डी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम ओ मग हे दोन तर बरोबर आहे शेवटी आता ह्या दोघांमध्ये दुसरी अक्षर सारखे आहेत मग तिसरा अक्षर इथं ए आहे आणि इथं ई आहे मग ईच्या अगोदर तर हेच आहे अरे वर्णक्रमानुसार तर हेच आहे पर्याय नंबर तीन म्हणजे याचं उत्तर किती पर्याय नंबर तीन फार सोपं आहे बर का मुलांना तुम्हाला वर्णक्रमानुसार एकदा जर समजलं रे तुम्ही दहावीपर्यंत काय म्हातार होईपर्यंत विसरणार नाही तुम्ही त्याच्यामुळे समजून घ्या आणि सोपे मार्क मिळवा बघा तिसराही प्रश्न तसाच आहे चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द लेटर्स फ्रॉम द गिवन ऑप्शन आता वर्णक्रमानुसारची कोणती आहे ती लावायचं थोडी योग्य हो इथं यस दिलं आहे डी दिलं दिलंय यम आहे पी आणि क्यू मग आता ह्याच्यापैकी सगळ्यात अगोदर काय येणार ए बी सी डी डी अगोदर येते ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल यम यम येते डी आणि यम मग डी आणि यम पहिल्यांदा आलेलं कुठं आहे का ऑप्शन इथं डी ए पी यम चुकलं चुकलं आता हे बघा चौथं डी आणि एम आहे आता हे बघा बरं वर्णक्रमानुसार आले का ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस करेक्ट आहे हे वर्णक्रमानुसार आलेले आहेत म्हणून पर्याय नंबर किती उत्तर यायचं चार पहा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे तर विच ऑफ द वर्ड्स कम्स थर्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर आता तिसऱ्यांदा कोणता शब्द आहे वर्णक्र वर्ण वरना श... वर्णानुक्रमे लिहित असताना तिसरा येतो आता शोधायचा आहे मग आता तिसरा कोणता येतो शब्द कसा शोधणार बघा बरं आता तुम्ही म्हणताल सर क्रमानं लावायला शब्दच नाहीत अरे मुलांनो हे पर्यायातले शब्द हेच वर्णक्रमानुसार लावायचे मग सगळ्यात सुरुवातीला कोणता शब्द येईल जी सी एच बोल्ड हे बोल्ड शब्द सुरुवातीला येईल नंतर काय येईल बोल्ड नंतर बी नंतर काय येत असते सी बघा कोल्ड आणि सी नंतर ए बी सी डी एफ जी ची येईल म्हणजे गोल्ड म्हणजे काय म्हणलं होतं विच ऑफ द वर्ड्स कम्स थर्ड तिसऱ्यांदा येणारा म्हणजे आपल्याला तिसऱ्यांदा येणारा शब्द शोधायचा आहे मग काय पहिल्यांदा येईल बोल्ड नंतर कोल्ड आणि नंतर गोल्ड म्हणून पर्याय नंबर एक स्पष्टीकरण पण दिलं इथं बघा मुलांना पाचवा प्रश्न व्हेअर विल यू प्लेस म्हणजे तुम्ही कुठं ठेवताल द वर्ड म्हणजे शब्द हुम हुम शब्द words, हा शब्द तुम्ही कुठे ठेवताल इन द गिवन वर्ड्स खाली दिलेल्या शब्दामध्ये टू मेक देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता वर्णक्रमानुसार आपल्याला लावायचा आहे मग आता तुम्ही ह्या हुम शब्द कुठे ठेवताल मग कोणते शब्द दिलेत व्हॅन विच हू हुज who, व्हाय अरे किती सोपं आहे मुलांना हुम शब्द कुठे ठेवायचा तर आता हू या शब्दामध्ये डब्ल्यू एच ओ हे तीन शब्द तर आलेलेच आहेत मग ह्या डब्ल्यू एच ओच्या नंतर ठेवायचं डब्ल्यू एच ओ यम मग पर्यायात काय दिलेले आहे आफ्टर हू म्हणजे पर्याय नंबर चार आणि वर्णक्रमानुसार पण बघा डब्ल्यू 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 पहिल्यांदा एच 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 एच, एच दुसऱ्यांदा आता तिसऱ्यांदा काय ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आता इथं इथं नाही येणार इथं तर ई आहे इथं आय आहे इथं ओ आहे मग ओच्या नंतर घ्यायचं आहे मग ओच्या नंतर काय यम मग आता इथं यस आहे चौथा शब्द मग ए बी सी डी एफ जी एस आय जे के एल एम एम अगोदर येत आहे म्हणून हुज अँड हुजच्या अगोदर हुजच्या नंतर म्हणून पर्याय नंबर चार किती सोप आहे बघा बरं आता क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आता हे सरावासाठीचे प्रश्न फार सोप आहेत बरं का मुलांना क्वेश्चन नंबर वन काय दिला फाइंड द इंग्लिश लेटर फाइंड मध्ये शोधा द इंग्लिश लेटर म्हणजे इंग्रजी वर्णाक्षर हिडन इन द गिवन पिक्चर या चित्रात दिलेले इंग्रजी वर्णाक्षर कोणतं आहे मग पर्यायात शोधायचं वाय दिलंय का वाय सारखं कुठं दिसायलाय का नाही आय सारखं दिसायला का कुठं कुठं नाही सी सारखं अरे हे तर कपचा हात जो आहे धरायचा कान हे सी सारखाच आहे म्हणून पर्याय नंबर किती तीन किती सोपा आहे बघा बरं पुढचा प्रश्न फाइंड म्हणजे शोधा फाइंड द मिसिंग लेटर्स म्हणजे हरवलेले शब्द हरवलेले लेटर्स म्हणजे वर्णाक्षर इन इच ग्रुप अँड अरेंजड सिरियसली आणि मग ते काय व्यवस्थित त्याच्यामध्ये अरेंज करा असं सांगितलं मग आता हरवलेले वर्णाक्षर त्याच्यात ते लिहायचं आहे किती सोपं आहे रे इतके सोपे प्रश्न जर परीक्षेत जर आले ना तर मी तर उड्याच मारल वर्गातच किती सोपं आहे बघा ए बी आता बीच्या नंतर काय येतंय सी इतकं सोपं येत नाही का कोणाला बघा पर्याय नंबर दोनमध्येच आहे पुन्हा ई एफ जी जीच्या नंतर काय येतं आहे ए ई एफ जी एच हे बघा एच याच्या नंतर आय जे के हे बघा आय आय जे के यल यम यमच्या नंतर काय येतं यन धडा धड उत्तर येईल फार सोपं पर्याय नंबर दोन बघा बरं आणखीन पुढचा सोपा प्रश्न काय दिला आहे तिसरा चूज म्हणजे निवडा चूज द डिफरंट साऊंड म्हणजे वेगळा उच्चार बर का डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर म्हणजे फक्त पहिलं वर्णाक्षराचा फ्रॉम द गिवन वर्ड्स खाली दिलेल्या शब्दाचा फक्त पहिल्या शब्दाचा वेगळा उच्चार कोणता आहे ते शोधा आणि निवडून लिहा मग पहिला पर्याय काय दिलं गर्ल जिराफ आणि गिफ्ट मग बघा कोणता आहे अगदी सोपं आहे पर्याय नंबर तीन हे जिराफ हे वेगळा उच्चार व्हायला सोपं पहा पुढचा प्रश्न इंग्लिशची प्रश्नपत्रिका म्हणजे अगदी सहज मार्क आहेत बरं का मुलांना एकही प्रश्न चुकायचा नाही चौथा विच ऑफ द वर्ड्स खालील शब्दापैकी गिवन बिलो डज नॉट बिगीन विथ द साऊंड आता दस या उच्चारण सुरुवात न होणारा शब्द कोणता आहे बघा देअर इथं द आलं डेअर आता इथं ड आलं पुन्हा द आणि देन मन पर किती दो, किती दोन विश्वास बसणार नाही एवढे सोपे प्रश्न आहेत बरं का मुलांना पाचवा विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर वाय विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे काय खाली दिलेले शब्द पैकी डज नॉट म्हणजे नाही आहे हॅव लेटर वाय म्हणजे वर्णाक्षर वाय नसलेला शब्द कोणता आहे अरे किती सोपं यू आहे यूमध्ये मध्ये आहे बायमध्ये मध्ये आहे डायरीमध्ये पण वाय आहे पण जार मध्ये नाही म्हणून पर्याय नंबर चार आहे का नाही सोपं बघा बरं आणखीन सोपा प्रश्न तसा सहावा विच ऑफ द फॉलोविंग सेट्स म्हणजे खाली दिलेला शब्द समूह ऑफ लेटर्स म्हणजे वर्णाक्षराचा समूह इज नॉट इज नॉट म्हणजे नाही इन द अल्फाव्हेटिकल ऑर्डर वर्णक्रमानुसार नसलेला शब्दांचा गट कोणता आहे वर्णाक्षरांचा गट किती सोपं आहे आता बघा पहिला पर्याय सी ई एफ e, हे तर वर्णक्रमानुसार e, e, आहे ए बी सी ई एफ बरोबर आहे पुन्हा यल लियम या नो हे पण वर्णक्रमानुसार आहे पुन्हा तिसरं ए बी सी ई एफ जी जी अगोदर येते हे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दिले म्हणजे हेच उत्तर आहे आपलं म्हणून पर्याय नंबर किती सहाव्याचं तीन फक्त तुम्हाला व्यवस्थित रंगवायचं आहे बरं का मुलांनी एवढंच त्रास आहे तुम्हाला पहा पुढचं चला आता सातवा प्रश्न फाइंड फाईंड म्हणजे काय शोधा फाइंड द इंग्लिश लेटर इंग्लिश वर्णाक्षर हिडन इन द गिवन पिक्चर या चित्रात दिलेलं वर्णाक्षर शोधायचं किती आहे बघितल्या बघितल्या दिसायलंय अल्फाबेट बी पर्याय नंबर दोन पहा पुढचा बघूया असा सोपा आठवा प्रश्न विच ऑफ द गिव्हन वर्ड्स म्हणजे खाली दिलेल्या शब्दापैकी स्टार्ट विथ डिफरंट प्रोनाऊन्सिएशन आता वेगळ्या उच्चारानं सुरुवात होणारा शब्द कोणता आहे ते शोधायचा आहे बरं का मुलांना आणि मग तुम्हाला अवघड असे जे शब्द आहेत ना आता प्रोनाऊन्सिएशन ह्या शब्दाचे अर्थ याचा उच्चार तुम्ही पण लक्षात ठेवा बरं का मुलांना म्हणजे हे पुढच्या प्रश्नात असे शब्द जर आले तर तुम्हाला अर्थ कळल पहापुढं मग आता उच्चार बघा सगळ्यांचा नंबर एकचा उच्चार ॲट आणि नंबर दोनचा एट अँड अँट सगळ्यांचा ॲ होतंय पण ह्याचा वेगळा अ असं होतंय ॲट अँड अँट आणि एट असं व्हायला म्हणून पर्याय नंबर दोन ह्याचं उत्तर आहे पहा पुढचा मुलांनो ही पाचवीच्याच पुस्तकातले प्रश्न आहेत का पहिलीच्या पुस्तकातले किती सोपे हे बघा नवं विच लेटर्स म्हणजे कोणते वर्णाक्षर विच लेटर्स ऑफ द फॉलोविंग सेट्स म्हणजे कोणत्या वर्णाक्षरांचा संच ऑफ द वर्ड्स आर द सेम एकदम सारखे असलेले संच कोणते ते शोधा पहिलं बघा ऑन आन आणि नो हे वेगवेगळे मोर मोर आर किती सारखं सारखंच आहे म्हणजे पर्याय नंबर किती दोनच आता इथं नो, नोट नॉट आणि नोट गॉड आणि गॉट म्हणजे पर्याय नंबर किती दोन किती सोपाय बघा हा सुद्धा प्रश्न तसाच आहे फक्त तुमचं वाचन जास्त पाहिजे बरं का मुलांना इंग्लिशचे प्रश्न छान वाचा तुम्ही काय दिल ऑफ द फॉलोइंग वर्ड्स खालील कोणता शब्द बिगिन्स म्हणजे सुरू होतो विथ डिफरंट साऊंड वेगळ्या उच्चारानं पहिला शब्द काइंड काइट नो आणि किचन बघा आता सगळ्याचे उच्चार कसे आहेत काइंड क काइट इथं पण क इथं नो no, हा क सायलेंट असतो आणि इथं किचन म्हणून पहिलं पर्याय नंबर तीन हे वेगळा आहे पुढचा प्रश्न चला बघा आता अकरावा प्रश्न काय सांगितलंय विच ऑफ द गिवन वर्ड्स वूड बी थर्ड म्हणजे तिसरा शब्द ह्या शब्दातून तिसरा शब्द कोणता येईल इफ वी अरेंज देम अल्फाबेटिकली हे चार शब्द जर वर्णाक्रमानं लिहिले वर्णक्रमानुसार तर तिसरा शब्द तिसरा शब्द कोणता येईल मग पहिला शब्द कोणता येईल बघा बरं सगळ्यांचे पहिले अक्षर तर एफ 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 एफच आहेत मग दुसरे अक्षर यल ई आर आणि ओ मग कोणता शब्द येईल हा येईल पहिल्यांदा हा पहिल्यांदा शब्द येईल नंतर काय ई एफ जी एच आय जे केल हा शब्द येईल दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा नंतर ए डी एफ जी एच आय जे केल यम एन ओ ओ म्हणलं की हा येईल तिसऱ्यांदा म्हणून ह्याचं उत्तर काय पर्याय नंबर चार बघा बारावा प्रश्न चूज द ऑप्शन म्हणजे पर्याय निवडा विच हॅव करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर योग्य वर्णक्रम असलेला पर्याय निवडायचा आहे ऑफ द गिवन वर्ड्स खालील शब्द आता हे दिलेले तेवढे बरं का मुलांनो आता या शब्दाचा वर्णक्रमान लावायचा आणि तो लावलेला पर्याय कोणता आहे ते शोधायचा आहे बघा बरं आता मी चार शब्द हे शब्द लिहून ठेवलेले आहेत एक्साइट इक्वल इलेक्ट आय आणि इगर मग आता ह्याच्यातले पहिले शब्द तर सगळे सारखेच आहेत हे बघा ई मग दुसरा बघा इथं एच एक्स आहे इथं क्यू वाय इथं यल आहे वाय आहे इथं आहे म्हणजे हा शब्द येईल पहिल्यांदा कारण ई च ए आले ए नंतर का ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के यल है बह इत यल है दुसरंदा मनु हा शब्द कित बंदा ये दुसरंदा तीसरंदा यल नर का ए, थे ए बी सी डी एफ जी एच आई जे के यल यम एन ओ पी क्यू आर पी क्यू आता है बे क्यू है इत तीसरंदा हा शब्द ये पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स है बे एक्स इत चौथा ये आणि हे वाय इथं वाय आलं हे दुसऱ्यांदा वाय म्हणजे पहिल्यांदा इगर इगर शब्द कुठं आहे पहिल्यांदा पर्याय नंबर दोन इगर इगर नंतर दुसऱ्यांदा इलेक्ट इलेक्ट ह्या बघा इलेक्ट आलं इथं पण इलेक्ट आहे हा पुन्हा इक्वल तिसऱ्यांदा हा तिसऱ्यांदा इक्वल पुन्हा एक्साइट चौथ्यांदा हे चौथ्यांदा एक्साइट आणि त्याच्यानंतर काय आहे आय पाचवं आय समजलं म्हणून पर्याय नंबर किती दोन चार येणार नाही कारण इथे इक्वल शेवट दिल पर्याय बर तो समजलं वर्णन प्रश्न अल्फाबेटिकल ऑर्डरवर प्रश्न येतो म्हणजे येतोच बरं का मुलांना बघा तेरावा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स खालील शब्दापैकी कोणता शब्द विल यू ऑमिट सो दॅट आर अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता ऑमिट म्हणजे काय काढून टाकायचं म्हणजे तुम्हाला खालीलपैकी कोणता शब्द काढून टाकताल तुम्ही की जेणेकरून उरलेले शब्द हे अल्फावॅटिकल ऑर्डरमध्ये होतील म्हणजे आता ह्याच्यातल्या बघा एवढे जे शब्द दिलेले आहेत ना मुलानं ह्याच्यापैकी फक्त एकच शब्द चुकीचा आहे मग कसा शोधायचा आहे फार सोपं आहे बघा पहिला शब्द काय बी 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 सगळे बीच आहेत दुसरा शब्द आर 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 आहेच तिसरा शब्द काय आहे आता इथं ए आता तिसऱ्यावरून शोधायचं इथं ए बी सी डी प्रमाण बघा ए ए नंतर ए बी सी डी एफ जी एच आय 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 जे के एल एम एन ओ ओ आता इथ ई आला म्हणजे हा शब्द ई इकडे यायला पाहिजे होता तो इथं आला म्हणजे ब्रीड पर्याय नंबर तीन कळालं तुम्हाला पहा पुढचा प्रश्न बघा हा एक प्रश्न फार महत्वाचा आहे विच ऑफ द गिवन वर्ड्स हॅज डिफरंट प्रोनाऊन्सिएशन ऑफ वॉ वेल यू हे जे यू जे स्वर आहे ना आपलं या यू या स्वराचा उच्चार खालीलपैकी कुणाचा वेगळा आहे बघा आता बघा सन सन म्हणताना अ यायला सण हट आता इथं सुद्धा अ यायला हट पुन्हा पुट आता इथं उ ऊ यूचा उच्चार यू सारखा यायलाय उ व्हायलाय आणि इथं टब आला बघा इथं अ म्हणजे सन हट टब ह्याच्यामध्ये अ सारखा आणि इथं पुट ऊ सारखा व्हायला म्हणून पर्याय नंबर तीन बघा हा सुद्धा प्रश्न पंधरावा काय व्हेअर विल यू यूज द वर्ड फॉल तुम्ही यूज म्हणजे वापरताल वर्ड म्हणजे शब्द फॉल हा शब्द कुठं वापरताल इन द फॉलोविंग लिस्ट टू अरेंज इन द अल्फाबेटिकल ऑर्डर आता आल्फ वर्णक्रमानुसार शब्द मांडायचेत आपल्याला तर हा फॉल हा शब्द कुठं ठेवताल तुम्ही बघा बॉल कॉल स्मॉल आणि टॉल बघा फॉल म्हणजे एफ आहे हा म्हणजे बी ए बी सी डी ई एफ इथे येईल कॉलच्या नंतर स्मॉलच्या अगोदर मग पर्याय नंबर किती बिफोर स्मॉल बरोबर किंवा आफ्टर कॉल आफ्टर कॉल तिला का कुठं नाही म्हणून बिफोर स्मॉल पर्याय नंबर तीन बघा सोळावा प्रश्न ऑफ द गिवन वर्ड्स शुड बिगन बिगिन विथ कॅपिटल लेटर खालीलपैकी